नमस्कार। अध्याय 52 भाग 2। मागील भागात शेख महम्मदांनी सांगितलेला वृत्तांत खरा आहे किंवा नाही हे सांडणी स्वाराकडे पत्र देऊन जाणून घेतले। तेव्हा त्यांनी सांगितलेले वर्तमान खरे आहे असे त्यांच्या निदर्शनास आले। यावरून वैष्णव भक्त आणि त्यांनी सहज केलेली कृती याचा कोणालाही पार लागत नव्हता हेच आपल्या लक्षात येते। असो आता पुढे अस्तमाना जाता दिनकर आले त्याचे प्रत्युत्तर रात्री होता कीर्तन गजर मंडपासी हिलाल लागला तीड हात छिद्र पडले जाना परी रात्री कळले नाही कोणा सकाळी उठोनी देखिले नाही ना मग आश्चर्य मना वाटले ऐसे पत्र ऐकता श्रवणी यथार्थ वाटले त्या लागोनी मग शेख महम्मदापासी येऊनी नमस्कार घाली ती म्हणती तेथील वृत्तांत तुम्हासी कैसा झाला श्रुत हा चमत्कार देखून अद्भुत आश्चर्य चित्त सकळांचे ऐसे ऐकोनी वचनोक्ती मने काय सांगावे तुम्हा प्रती मीन नीटची धार चढती ते आणि कागती अवघड आणि जळचरे बहुत जाण परी मत्स्य ऐसे त्यान लोटे जीवन देवी निज भक्तांचे मनीची निज खुण भाविका वाचून कळेना की पिपिलिकांच्या मार्गाने पिपलिकाच चालू जाणे देवी वैष्णवांचे मनीची खुण भाविका वाचून न कळेना की अंतरिक्षी विहंगम उडता तेथे मार्ग पाहावया कोणता परी पक्षीच चालती त्या पंथा आणि का सर्वथा कळेना जे कुपामध्ये बेडूक राहत ते काय चालती पयोबधीची मात देवी गुरुभक्तांची खुण निश्चित माया लोभी अस कळेना ऐसी वचनोक्ती बोलोनी त्वरित शेख महम्मद राहिले निवांत आश्चर्य मानुनी श्रोते समस्त घातले दंडवत सकळांनी असो सिंहावलोकने आता श्रोती परिसावी मागील कथा जो चिंचवडी हुनी मनुष्य येता त्याने ऐकली कथा तुकयाची तेथेच जळला त्याचा भाव निरोप सांगावयाचा नाही आठव प्रपंच उद्वेग राहिला सर्व ऐसा जीव सुख पावला घरासी जावे परतोन हेही सर्वथा न आठवे भान तुकयाचे होताची दर्शन जाहला तल्लीन निज प्रीती इकडे चिंचवडी देव वाट पाहत म्हणती तुकयासी दिवस लागले बहुत मनुष्य ही परतोनी नाही येत काय झाले कळेना मग विचार करूनी सकळांनी दुसरा मनुष्य पाठविला त्यांनी तोही तुकयाचे कीर्तन ऐकूनी विदेही होऊनी बैसला विलंब लागताची त्या प्रती तिसरा पाठविला मागुती त्याचीही उडाली देहभ्रांती सप्रेम चित्ती होऊन मग गजवदनाचे उपासक आश्चर्य करती सकळीक तिघे मनुष्य गेले देख नये एक परतोनी देवी गंगेसी ओहळ गेले ते आपले पणासी समूळ मुकले का नाना पुष्पांचे मकरंद भले वायूस मिळाले समरसे तरंग मिळाला जळात कि अब्रची लपाले आकाशात कि सुवागो पडे मुशीत ते नाही येत परतोनी तैसेची झाले त्या कारण निरोपही न सांगती येऊन तुकयाचे ऐकता सप्रेम गायन राहिले तल्लीन होऊनी तुकयासी सांगितले असते तयांनी तरी यावया अनुमान न करिता मनी त्या ऐसा ब्राह्मण भक्तजनी वैष्णव ज्ञानी असे ना तरी आपणची सांडोनी वर्णाभिमान जावोनी घ्यावे त्याचे दर्शन संशय वाटत असे मनी जाण ते जीवीची खून पुसावी ऐसा विचार करूनी जाण ब्राह्मण निघाले तेथून न सांगता खून कळली की मने मनुष्य पाठविली विप्रांनी परी तो सांगितला नाही निरोप कोणी आता तेची कृपा अवलो कोणी येता ती चालोनी भेटावया आपण न जाता येथून ब्राह्मणांचा होईल अपमान लक्ष्मीकांत ज्यांचे चरण हृदय भूषण वागवितो ते आले नाही तर येतवरी तो आपण पुढे जावे सत्वरी ऐसे विचारुणी अंतरी निघे सत्वरी ते धवा जैसी चातका तृषा लागत तो मेघ सत्वर धावून येत कि उदया येता रोहिणीकांत सरिता नाथ उचंबळे नातरी रोहिणी देखोनी सुंदरा ऐरणी तुनी निघे हिरा एर एरांच्या अंतरा साक्ष जैसी प्रचिती
का चुंबकाची देखोनी प्रीती लोहराजे येती तयान प्रती तेवी द्विजवरांची अत्यंत प्रीती तुकया चित्ती जाणवले म्हणून या लवड सवडी विष्णु भक्त जात असे तातडी श्रीहरीचे गुण कडो बिकोडी अति आवडी गात असे अर्धपंत लोटता त्वरित तो द्विजवर देखील अकस्मात तुकयाने मग दंडवत अतिप्रीतीने घातले यावरी धरामर बोलत तू साक्षात विष्णु भक्त मनोनी दर्शनाचा धरुणी हेत येत होतो तुझ पाशी तव येतेची मनोरथ पूर्ण झाले मग सप्रेमे आलिंगन दिदले आसनावरी द्विजवर बैसले तू कयासी बोलिले ते ऐका कली माझी अवतार घेऊनी त्वा अघटित चरित्र दाखविले जे हे देखिले आपुले नयनी विस्मित मनी होत असो मग अवसर पाहून एकांती पुसावयासी आलो तुम्हान प्रती तरी कोण आहात ते सत्वर गती आम्हासी निश्चित सांगावे ऐकोनी द्विजवरांचे वचन विचार करी मनातून म्हणे यांसी परिचित दाखविल्यावी न संशय खंडन नव्हेची मग आपले मांडीचे चर्म धरुणी ओढोनी चिरिले तयक्षणी तव निखळ कापूस पिंजारोणी भरिला असे त्या माझी हे द्विजवरांनी देखोनी दृष्टी आश्चर्य करीती आपुले पोटी म्हणती तुकयाची मनुष्य राहाटी कैसी चालती कळेना रुधिर मांस नसता काही कैसे चैतन्य राहिले देही एक म्हणती माया लाघवी ईश्वर करणी अघटित पंचभूतांचे ओडंबर कोडे माया ममतेच्या लावणी तोंडे जीवासी लाविले विषय वेडे प्रपंच काबाडे वाढविले या विरहित तुका वैष्णव भक्त अनुभवे कळो आली प्रचिती यासी म्हणूने मनुष्य प्राकृत जगद्गुरु निश्चित अवतरला जैसे गंगेसी न म्हणावे जीवन कि परिसासी न म्हणावे पाषाण कनकासी अन्य धातू समान लेखो नये सर्वथा वृक्ष नवेची कल्पतरू कि समुद्र न म्हणावा सरोवरू कि इतर पर्वता समान मेरू लेखो नयेची सर्वथा अंडज याती माझी जान निज भक्त जन्माला सुपर्ण तेवी शूद्र यातीत हा वैष्णव जन उपमा गौण दिसत आहे गरुडे विष्णूचे होऊनी वाहन आपुले शरीर केले पावन तुकयाने करुणी हरिकीर्तन जडजीव संपूर्ण उद्धरिले पुढे हो याची ऐकोनी कविता वैराग्य उपजेल खळांचे चित्ता भाविक संज्ञान वैराग्य भक्ता मार्ग प्रांजळ दाविला ऐसे बोलोनी द्विजवर तुकयासी करती नमस्कार यरू वरचे वरी धरुणी शिर चरणी सादर लागला विप्रांसी म्हणे ऐका मात हे तुम्ही करितासा अनुचित आमुचा स्वामी भृगुची लात हृदयी वागविता अद्यापी जो देवादी देव जगज्जीवन त्यासही तुम्ही पूज्यमान आणि मी हीन याती अनाथ दीन देतसा थोरपण निज कृपे यावरी द्विजवर उत्तर देती ज्यासी विष्णू भजनी लागली प्रीती त्याची म्हणावया नीच जाती कुंठित श्रुती झाल्या की वानर विनटले श्रीराम भजनी ते वाल्मिके वर्णिले रामायणी गोवाळ्याची कीर्ती पुराणी ठेविली लिहून श्रीव्यासे म्हणून तुझी करावया स्तुती अधिकार आहे अम्मान प्रती जे विष्णू भक्तांची अद्भुत कीर्ती भरुणी त्रिजगती उरली असे बहुत दिवस होत आहेत तो आज पुरला मनोरथ जे मांडी चिरुणी निज हस्ते त्वरित दाविली प्रचित आम्हासी पुढती आलिंगन देऊनी प्रीती ब्राह्मण तुकयासी काय बोलती चिंचवडी चालोनी एक राहती कीर्तन निगुती करावे त्यांचे राखावया मनोगत नगरात गेले एक रात तो लोहगावीचे मिळोनी गृहस्थ विचार करीत एकमेका म्हणती तुकयासी आनोनी आपुले नगरी ते सेविता प्रेमामृत लहरी सार्थक संसारी होईल मग तुकयासी विनीत होऊनी लोहगावास नेले तयांनी नित्य नित्य आवडी करुणी ऐकती श्रवणी हरिकथा भाविक लोक जे सज्जन करीती ब्राह्मण संतर्पण नाना परिची पक्वाने करुण घालिती भोजन विप्रांसी दिव्य मंडप उभारुण पुष्पहार सुगंध चंदन कीर्तनासी प्रारंभ होता जाण करीती पूजन वैष्णवांचे
लोह गावात एक मास नित्य नित्य सोहळा विशेष तव पंढरपूरचे हरिदास देशावरास चालिले तव व्यवसायी बैसोनी अश्वावरी सत्वर चालिला बाजारी देखोनी हरिदास ते अवसरी काय बोलती तयासी अश्वारूढ होऊन मार्गक्रमीसी येते तुझ निद्रा लागिली कैसी हे नवल देखोनी दृष्टीसी आश्चर्य आम्हासी वाटले तव व्यवसायी बोले त्या कारण चारी प्रहर रात्री जागरण ऐसे एक मास पर्यंत जाण होतसे कीर्तन तू कयाचे ऐसी ऐकोनी या मात हरिदास झाले चिंताक्रांत म्हणती आपण लोह गावात आता न जावे सर्वथा जेथे प्रेमळाचे कीर्तन होत तरी आपले कसव न रुचे तेथ जे बी रोगिया लाधले दिव्यामृत तो नघे औषध कल्पांती अमूल्य हिरियांची दीप्ती काच मनी लोपोनी जाती नातरी उदयासी येताग बसती दीपक हरपती त्यापुढे समीप गंगा वाहता जाण मग वापी कुपांसी पुसे कोण तेवी प्रासादिकांचे ऐकता कीर्तन धीट पाट गायन न रुचेना तरी लोहगाव डावलोनिया पुढारा आता चलावे आणि का नगरा ऐसे बोलोनिया एर येरा हरिदास सत्वरा परतले गावीचे लोक होते तेथ ते सत्वर येऊनी नगरात तुकयासी सांगती वृत्तांत जो देखिला दृष्टीसी ऐसे ऐकताची वचन तेथोनी उठिला न लागता क्षण म्हणती आपण सामोरा जाऊन आणावे प्रार्थून हरिदासासी आपण सवेग चालत अंतरी उल्हास वाटे बहुत ग्रामवासी लोक समस्त तेही चालती सामोरे म्हणती पंढरी क्षेत्री हरिदास चालले होऊनी उदास तरी आपण प्रार्थुनिया तयास आणावे नगरासा फुल्या मग पुढे धावणार पाठवणी परतविले तया लागोनी म्हणती वैष्णव तुका आवडी करुणी भेटावयासी येत असे इतका निरोप सांगता जाण तव तेही पावले न लागता क्षण मग हरिदासासी करुणी नमन देऊनी अलिंगन भेटले तुकयास म्हणती क्षेत्रवासी आम्ही पातलो देशावरासी की घरी लग्न वैशाख मासी करणे असे पुत्राचे अवश्य म्हणून ते वेळे गावात हरिदासांशी आणिले राहावयासी देऊनी स्थळ चांगले सिधा साहित्य पाठविले करुणिया भोजन रात्री करीती हरिकीर्तन एक मास पर्यंत जाण होतसे आनंद या रीती मग ग्रामवासिया भाविक लोका आज्ञा करी वैष्णव तुका आता देशावर करुणी देखा हरिदासा वाटे लावावे ब्राह्मणाचे कष्ट घेऊनी मग त्यासी द्यावे द्रव्य दान ते तुम्हासी वाटते भूषण परी पदरी पुण्य पडेना तरी नगरात आहेत वस्ती कर नांदता ती लहान थोर त्यांची शक्ती पाहुणी साचार मागा देशावर सकळांसी आसाम्या मांडोन दिदल्या उत्तम मध्यम कनिष्ठ जाण नगरात नांदत असती जन ते म्हणती तू कया लागोन पत्री अंक घालावा मग उत्तमावरी घालूनी तुळ टाळी लिहिली मध्यमावर कनिष्ठावरी पकार लिहिला सत्वर ते समयी म्हणती हे नाही आमुची चित्तासी मग तू कया उत्तर देत तयांसी जे येईल चित्तासी ते करावे त्यांनी उल्हास धरून अंतरी मुळू लिहिले उत्तमावरी उदानुके आंख झड करी मध्यमावरी टाकीला पकार होता कनिष्ठावरी एक अंक घातला त्यावरी तुकयासी दाऊनी सत्वरी गावकरी उठले गावात जाऊनी सत्वर उकलोनी आणले देशावर मुख्य जे मनवित होते थोर पुढे ठेवणे द्रव्य राशी म्हणती आम्ही युक्त केली कैसे आता देशावर हरिदासासी आपुले हाती समर्पा ऐसे बोलता ते अवसरी तुकयासी कळो आले अंतरी की दातियांचे चित्तांतरी अहंकार वैरी प्रकटला जैशी पक्वानात पडली वक्षिका की दुग्धा माझी लवण कनिका की प्रेमळा माझी लटिका कुटिळे येऊन बैसला की तारुण्य दशेत
क्षयरोग की विप्रसभेत प्रकटला मांग, नातरी विरक्तासी स्त्री संग, कर्मयोगे जोडला की क्षेत्र पिकासी आले बहुत, तो टोळ धाड पडली अकस्मात, की पश्चिम धान्यावरी मार्गेश्वरात तांबारा उचित पडियेला, नातरी गगनी ओळल्या पर्जन्य धारा, तो अकस्मात सुटला दक्षिण वारा, की पौर्णिमेचा चंद्र उगवता बरा, तव राहू प्रकटला त्या आड, तेवी दान देते अवसरी यास अभिमान पातला वैरी, जेने होय याची बोहरी तैसीच परी करावी, मग लोकांशी म्हणे वैष्णव भक्त, देशावर आणिले तुम्ही समस्त, तरी चुकले वाकले गावात, राहू सर्वथा न द्यावे, लोक म्हणती ते वेळ, गावात साळी एक दुर्बळ, तो निंदक नष्ट महाफळ, नाही प्रेमळ अंतरी तो एक राहिला असे जाण, इतरी दिदले शक्ती प्रमाण, ऐसे एकोणी वचन भक्त प्रेमळ बोलती, तुम्ही जाऊनी त्याचे मंदिरी, माझा निरोप सांगा सत्वरी, रुका आधेला काही तरी आना धर्मार्थ मागुनी, ऐकुनी तुकयाचे वचन आश्चर्य करती सकळ जण, मग साळियाचे घरी जाऊन अंगणी उभे राहिले, तो काहीच न बोले वचनासी, राजनी करी वेगेसी, तुम्ही कोण आले तर कास यासी, उत्तर कोणासी करेना, गावकरी विस्मित होऊन एकमेकांशी सांगती कुण, म्हणती तुकयाचे भिडे करून मूर्खापासी पातलो, परी हा काहीच न बोले वचन, मग बोलते झाले सकळ जण, पंढरीचे हरिदास आले जाण, एक मास कीर्तन होत असे काही देशावर मागावयासी, तुकयाने पाठवले तुझ पासी, वचने ऐकोनी ऐसी मूर्ख मानसी संतापला, म्हणे तुकयाने मांडिली बडबड, तै पासोनी तुम्हाला लागले वेड, सांडोनी लौकिक चाड, नाचता उघड कीर्तनी, आता का घेतासा माझी पाट, घरी नाही थाळा वाटी, मी तुम्हासी शेवटी काय देऊ, ऐकोनी मूर्खाचे वचन, कांता बोले त्या लागून, थोर थोर लोक तुकयाचे वचन अंगणी येऊन उभे की, तुम्ही निंदक परमखळ, मुखे न बोला शब्द रसाळ, वैसावया निर्मळ स्थळ, तेही न मिळे सर्वथा, आता विवेक करुणी चित्ती काहीतरी द्यावे या प्रती, ऐकोनी कांतेची वचनोक्ती मूर्ख चित्ती संतापला, सक्रोध होऊनी बोले काय, एक तांब्या घरात आहे तो यास देऊनी लवला आहे, वाटी लावी सत्वर, ऐकोनी भ्रताराचे वचन कांता पावली समाधान, मग उदक पात्र आणून त्यांचे करी दिदले, त्याने दिदले डाव्या करी, याने लाभ अनुभवीला अंतरी, तांब्या घेऊन या करी निघाले झडकरी तेथुनी, आश्चर्य करिता ती सकळ, मनती प्रसन्न झाला खळ, रावाग्नी होय शीतळ की शेरास जेवी फळे आली, आजी शुष्क काष्टास अंकुर फुटला, की पाषाणासी घर्म दाटला, की राहू सौज्वळ होऊनी भला प्रकाश पाडिला जगावरी, तैसेची घडोनी आले स्पष्ट, जे उदारत्व धरी हा परमनष्ट, एक म्हणती आपले अदृष्ट सानुकूल होते की, ऐसे बोलोनी परस्पर तुकयापासी आले सत्वर, धन्यवाद.